सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मोहाट या गावातील देशासाठी बलिदान दिलेले शहीद वीर जवान रवींद्र धनावडे यांच्या आठवणीनं कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू आजही ताजे आहेत. 2 वर्षांपूर्वी काश्मीर येथे पुलवामा जिल्ह्यात एका पोलीस हेडक्वार्टरवर अतिरेकी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अतिरेक्यांशी झुंज देत असताना जावळी तालुक्यातील हे वीर जवान शहीद झाले. वीर जवान शहीद रवींद्र धनावडे यांना शौर्य पदकानं सन्मानित करण्यात आलं. मात्र प्रत्येक स्वातंत्र्य दिनी धनावडे कुटुंबियांचे डोळे नक्कीच पाणावतात. अश्रू भरलेल्या डोळ्यातून वीर पत्नी, वीर माता, वीर कन्या, वीर जवान शहीद रवींद्र धनावडे यांच्या प्रतिमेकडे पाहत देशासाठी शहीद झालेल्या सुपुत्राचा अभिमान आणि गर्व करतात. देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट रोजी. हा दिन कुटुंबातील या जवानाला नतमस्तक होऊन धनावडे कुटुंब जड अंतकरणानं साजरं करतं. माझे पती देशासाठी शहीद झाले याचा मला अभिमान आणि गर्व आहे असं त्यांच्या पत्नी म्हणतात. पाहूयात. जान ही मेरे दिल में तब तक कभी भी भुला नहीं सकते वो को. सम्मान वो शौर्य चक्र दिया था उसके लिए भाई उस टाइम ही हमको बताया था कि आपको 15 अगस्त को आना पड़ेगा. अभी उधर जाके पता नहीं क्या बोला, नहीं बुलाया, क्यों बुलाया पता नहीं, बुलाया सिर्फ उधर सम्मान करने वाले या कुछ मालूम नहीं आपको. माझे वडील देशासाठी शहीद झाले याचा मला खूप अभिमान आहे. मी ज्यावेळी शाळेत जात असते त्यावेळी माझ्या शाळेतली मुलं आणि मैत्रिणी मला अभिमान सांगतात की तुझे पप्पा देशासाठी शहीद झाले. हे ऐकल्यावर मला खूप अभिमान आणि गर्व वाटतो. वाटतो की माझ्या बाबांना दिल्लीमध्ये शौर्यचक्र सन्मानित केलं आहे राष्ट्रपतींच्या हस्ते. मला याचा खूप अभिमान वाटतो. जेव्हा कुठेही म्हणजे बाहेर जाते किंवा शाळेत जाते तेव्हा मला खूप म्हणजे त्यांची कमी कमी वाटते की माझे बाबा या जगात नाही. पण सगळे लोक म्हणतात की तुझ्या बाबांनी की आमच्यासाठी शहीद झाले आहेत. तेव्हा मला खूप माझं मन भरून येतं. खूप अभिमान वाटतो माझ्या बाबांचा.